तर नारायण राणे यांच्या समर्थनात मनसे नेत्यांची आज रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे. नारायण राणे यांना बहुमतानं निवडून आणायचं आहे असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय. विनायक राऊत 2.5 लाख मतांनी निवडून आले तर टक्कल करून फिरेल, विनायक राऊत हरले तर त्यांनी टक्कल करून फिरावं असं आव्हानच अविनाश जाधव यांनी दिलंय. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव सर आहेत. जाधव साहेब, कोकणातली पहिली महायुतीची सभा या ठिकाणी होती, कसं चित्र बघताय? मला असं वाटतं की मागील नारायण राणे साहेबांना जेव्हापासून जाहीर केलं आहे त्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे आणि प्रचारात देखील गावागावात आमचे महाराष्ट्र सैनिक काम करत आहेत. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा आहे. ही स्वतः फक्त मनसे म्हणून असेल आणि याला नारायण राणे उपस्थित राहतील. मागील अनेक दिवसापासून आमची सगळेच नेते मंडळी इथे येत होते पण आत्ता आम्ही सगळे ताकदीने यायला लागलो आहे. कारण नारायण राणेंना निवडून बहुमताने आणायचा हा एक विचार आमच्या मनात आहेच, पण त्याच्यासमोर शिवसेनेचे जे काही कोकणातले जे काही नाचे आंधळे जे काय साहेबांबद्दल भुगत आहेत ना, सो त्यांना पाडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. विनायक राऊत असं म्हणतात की आमचा 2.5 लाख मतांनी विजय हा निश्चित आहे. रात्री 6:30 नंतर भिंत चाचपडत जाणारा माणूस 2.5 लाख मतांनी कसा निवडून येणार हो? मोदींच्या जीवावर हे निवडून येणारी लोक नाही तर या विनायक राऊतला तो राहतो तिथे कोण विचारत नाही. तो काय 2.5 लाख मताने याने, हा जर 2.5 लाख मताने निवडून आला तर मी टकला करून भिरीन. शेवटचे 10-12 दिवस उरलेत विनायक राऊतांचे, त्यांनी जी काही मजा करायची ती करून घ्यावीत. याच्या पुढे संध्याकाळी 6:30 नंतर फक्त तुम्हाला घरात भिंतच चाचपडायचे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.